लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या साथीदारांनीच हत्या केली. हत्येनंतर 12 तासाच्या आत पुणे पोलिसांनी आरोपींना बेड्याही ठोकल्या. तरी मोहोळची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्याच्याच साथीदारांनी केली. यातील मुख्य आरोपी म्हणजे साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचं बोललं जात आहे. पण साहिल सोबतच मोहोळच्या हत्येमागे आणखी एक मास्टर माइंड असल्याची चर्चा आहे. आता हा मास्टर माइंड नेमका कोण आणि मोहोळची हत्या कुणी आणि का केली हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्याचं झालं असं की 5 जानेवारीला शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोथरूडमधल्या सुतारदरा परिसरातल्या मोहोळच्या कार्यालयात त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारानं मोहोळ दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून शरद मोहोळ पुण्यातील महत्त्वाच्या देवस्थानांना भेट देण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडला आणि यावेळी तिथे दबा धरून बसलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकरनं जवळून शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. त्यातील एक गोळी शरद मोहोळच्या खांद्याला लागली. त्यानंतर उपचारासाठी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर ससूनमध्ये नेण्यात आलं. पण या काळात उपचारादरम्यानच शरद मोहोळचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवशीच साथीदारांनीच मोहोळचा गेम केला. तरी भर दिवसा कोथरूडच्या सुतारदरा परिसरात म्हणजे जिथे मोहोळची वट होती तिथे त्याच्या गल्लीत शिरून गोळ्या झाडणारा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा नेमका कोण आहे ते पाहूयात. साहिल पोळेकर यानंच शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या. महिन्याभरापूर्वीच तो शरद मोहोळच्या गँगमध्ये सामील झाला म्हणजे त्याला घुसवण्यात आलं असं बोललं जात आहे. साहिल पोळेकर हा स्वतःला माती माफिया म्हणायचा म्हणजे तसे कॅप्शन देत त्याने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. त्याचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिलं तर तो स्वतःला मुन्ना सुद्धा म्हणवून घ्यायचा. मुळशीतल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा त्याच्यावर मोठा प्रभाव असल्याचं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आणि बायोमधून कळतं. मोहोळच्या हत्येचा मास्टर माइंड हा नामदेव उर्फ पप्पूभाऊ कानगुडे असल्याचं म्हटलं जात आहे. कारण साहिलच्या इन्स्टा अकाउंटवर त्यानं याच कानगुडेला आपला मामा आधारस्तंभ आणि गुरु म्हटलंय. त्यामुळे कानगुडे हा मोहोळच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याची चर्चा रंगतीये. दुसरं म्हणजे शरद मोहोळचं गाव जे आहे ते म्हणजे मुठा आणि या मुठा गावाभोवतीच पोळेकरची ही जमीन होती आणि याच जमिनीवरून पोळेकर आणि मोहोळ यांच्यात वाद झाला होता. या वादातूनच मोहोळनं पोळेकरला मारहाण केली होती. त्या मारहाणीचा राग मनात धरून पोळेकरनं मोहोळचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं दिसतंय. तिसरं म्हणजे हत्येच्या दिवशी साहिल कोळेकर पूर्ण वेळ सकाळपासून शरद मोहोळसोबत होता आणि तशी माहिती मिळते. त्यामुळे शरद मोहोळ लग्नाच्या वाढदिवशी कधी कुठे आणि किती वाजता जाणार याचा संपूर्ण ठावठिकाणा साहिल कोळेकरला होता. त्यानुसारच साथीदारांसोबत त्यानं प्लॅन केला आणि शरद मोहोळचा गेम केल्याचं बोललं जात आहे. शरद मोहोळची कोथरूडमधील त्याच्या इलाक्यात जाऊन हत्या केल्यानं कोथरूडमधील टोळी युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे आणि पुणे पोलिसांसमोर आता हेच मोठं आव्हान उभं राहणार असं दिसतंय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.